त्यांचं कसं आहे की त्यांना अजितदादांचं नाव पुढे करून माझ्यावर हल्ला करायला जाम आवडतो, ते त्यांची दरवेळेसची सवय. ते तटकट करे ह्यांनी स्वतःकडे पक्षात पक्षात बघाव ना काय चालू आहे ते. तुम्ही तिघांचा तेव्हाही आग्रह होता चला बीजेपीत जाऊया. दादांचे बंड झालं त्याच्या मागचं खरं कटकारस्थान हे तटगटकरांचं. तटगटकरांचा माहीत नव्हतं काय चालू आहे, पण दादा तिथे सकाळी 7 वाजता हे साहेबांच्या घरात हजर, म्हणजे कोणी येण्याच्या आधी ते हजर. एवढ्या आतल्या गाठीची माणसं असू शकतात की साहेबांसमोर इतकं खोटं बोलायचं, इतकं खोटारडेपणाचं आव आणायचा. आजच्या वर्धापन निमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात 9 महिन्याचं बाळ बोललं की साहेबांनी 2009 साली ठरवलेलं की 16-16-16 फॉर्म्युला करूया. आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब. 2016-2009 साली ठरवलं, 2014 साली ठरवलं, 2016 साली. अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात, पुढपर्यंत येतात सोडून देतात आणि साहेब परत येतात. अरे एवढं तर कळलं पाहिजे की 4 वेळा येणं बोलवण्यानंतर पण तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टी बरोबर जातील. साहेब त्याला बीजेपीकडे जाऊया साहेब, दररोज तुम्हाला म्हणायचे ठीक आहे बघूया, हा ठीक आहे बघूया, पण शेवटपर्यंत साहेबांनी बघितलंच नाही. तटकरेंना म्हणजे तटकरेंनी माझं नाव नाही घेतलं तसं, पण आत्ता ज्यांची पत्रकार परिषद तुम्ही अटेंड करून आले त्यांनी माझं नाव न घेता उल्लेख केला की मी अजितदादांचं नाव घेतलं. त्यांचं कसं आहे की त्यांना अजितदादांचं नाव पुढे करून माझ्यावर हल्ला करायला जाम आवडतो, ते त्यांची दरवेळेसची सवय. ते तटकट करे ह्यांनी स्वतःकडे पक्षात बघाव ना काय चालू आहे ते. आणि ही गोष्ट खरी आहे की साहेब नेहमी तुम्हाला तारखा द्यायचे कारण का तुम्ही मागे लागलेल्या साहेबांच्या, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. साहेब नव्हते म्हणत, 2009 फॉर्म्युला तुम्ही दिलेला साहेबांना, साहेबांनी नव्हता दिला तुम्हाला फॉर्म्युला. 2014 दबाव तुम्ही टाकलेला साहेबांवरती, साहेबांनी टाकला नव्हता तुमच्यावर दबाव. 2016 देखील फॉर्म्युला तुम्ही आणलात बीजेपीकडे जाऊन की असं करूया. 2019 पण तुम्ही आणलात फॉर्म्युला की चला करूया. साहेबांनी त्याच्यासाठी 19 दोन बैठका घेतल्या, एक गुप्त बैठक पुण्यात झाली जिथे तुम्ही तिघ दादा तुम्ही आणि मुंडे साहेब धनंजय मुंडे हे तिघ बोलत होते आपण जाऊया, आणि बाकीचे सगळे बसलेले तेव्हा हसन मुश्रीफ आमच्या बरोबर होते ते म्हणत होते नाही जायचं. तेव्हा मकरंद पाटीलही आमच्या बरोबर होते की नाही जायचं, आपण समविचारी पक्ष किंवा सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राहूया. तुम्ही तिघांचा तेव्हाही आग्रह होता चला बीजेपीत जाऊया. दादांचे बंड झालं त्याच्या मागचं खरं कटकारस्थान हे तटगटकरांचं. तटगटकरांचा माहीत नव्हतं काय चालू आहे, पण दादा तिथे सकाळी 7 वाजता हे साहेबांच्या घरात हजर, म्हणजे कोणी येण्याच्या आधी ते हजर. एवढ्या आतल्या गाठीची माणसं असू शकतात की साहेबांसमोर इतकं खोटं बोलायचं, इतकं खोटारडेपणाचं आव आणायचा की जसं काय आम्हाला माहितीच नाही दादा निघून गेल्याचं. सगळं ठरवलं तुम्ही, सगळं केलं तुम्ही, कशाला दुसऱ्यांवरती आळ घेत बसतो काय खरं असं म्हणजे असं फटकन सगळं बाहेर काढायला. मी काय तुमच्या विरोधात बोललेलो, तुमच्या पक्षाविरोधात बोललेलो? मी जी फॅक्ट होती ती फॅक्ट सांगितलेली की तुम्ही साहेबांच्या अनेक वर्ष मागे होतात की बीजेपी चला 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 चला. तुम्ही काय सांगता नेहमी की साहेबांनी ऍग्री केलं होतं? साहेबांनी कधीच ऍग्री केलं नव्हतं. साहेब म्हणाले चर्चा करा, आणि साहेबांचं अजूनही धोरण आहे डोर्स शुड बी ओपन फॉर निगोशिएशन इन डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये कुठली चर्चा बंद होता का म्हणे, चर्चा ही झालीच पाहिजे. चर्चा संवाद हा गाभा आहे लोकशाहीचा, पण ह्याचा अर्थ विचारधारा सोडायची का? तर त्यांना मान्य नाही. तुम्ही विचारधारा सोडलीत काय झालं असं तुमचं? काय बोलली RSS तुमच्यावरती की तुम्ही ओझं झालात, ओझं तुमचं पक्ष हे ओझं आहे? हे मला मान्य नाही, तुम्ही ओझं नाही आहात.
तुमच्या नावाने खापर फोडलं जातं हेही मला मान्य आहे, पण तुम्ही त्याला डिफेन्स पण करू शकत नाही, तुम्ही आरएसएस वरती काही बोलूही शकत नाही, एवढी केविलवाणी अवस्था झाली आहे तुमची की तुमच्या महत्वपूर्ण नेत्यावरती बोललं जात आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्या बरं, हिंमत असेल तर चॅलेंज आहे माझा तुम्हाला, हिंमत असेल तर उत्तर द्या. तुम्ही स्टेजवरनं सांगता की प्रफुल्ल भाई तुमच्या नावाचं मी दादांकडे सकाळी सकाळी जाऊन नाव देऊन आलो तुमचं, तुम्ही काय काय सांगू इच्छिता, तुम्ही स्पर्धेत नाही, दिल्लीत काय तमाशे घडले लोकांना माहीत नाही, भुजबळांना सांगता तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात सांभाळायचं आहे, म्हणजे भुजबळ तुम्हाला काय राज्यसभा वगैरे मिळणार नाही, चुपचाप बसा महाराष्ट्रात, आता सर्दी पडसाचे कारण देऊन चालणार नाही धनंजय मुंडे. आणि आपल्या पक्षात काय चालू आहे, तुमच्या स्वतःच्या घरात पक्षात जे काय मुलाबाळांचे वॉरफेअर चालू आहेत ना, ते आधी बघा काय ते, दुसऱ्याच्या घरात ना कटोको, कोण विरुद्ध कोण लढाई चालू आहे हे आम्हाला काय माहीत नाही तुमच्या काय पक्षामध्ये, राज्यसभेमधनं किती रणकंदन झालंय ते काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात काय होते, तुमच्या पक्षात काय होते, माझी कुठलीही पत्रकार परिषद बघा कुठलीही, मला कधीही विचारलं काहीही विचारलं तर मी नेहमी सांगतो त्यांच्या घरात काय चालू आहे ते मला काय करायचं आहे. इनफॅक्ट जेव्हा निवडणूक संपली बारामतीची, तेव्हा जेव्हा मला दादांवर प्रश्न विचारला गेला, मी सांगितलं निवडणूक संपली वैर संपलं, सगळं संपलंच, जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत आम्ही बोलायचो, आता बोलणार नाही, पण त्याच्यानंतर मी आजपर्यंत बोललो नाही, पण तुम्ही आज माझ्यावर होती, आणि तुम्हाला ती सवय आहे तटगट करे, किती गट पाडलेत तुम्ही, तुम्ही त्या पक्षात असतानाही किती गट पाडले होते, तटगट करे मी चूप आहे तर चूप राहू द्या ना मला, मी चूप बसलेलो असतो, कारण नसताना कशाला उगाच विषय काढता, म्हणजे स्वतः इतकं खोटं बोलायचं, माझ्या जाहीर भाषणामध्ये खोटं बोलायचं की मी दादांबद्दल बोललो, अरे दादांच्या आड राहून वार काय करता माझ्यावर, माझ्यावर खुलेआम वार करा ना, मग कसा वार करतो बघा, मी दादांबद्दल बोलले ते, मी दादांबद्दल बोललो नव्हतो, आणि दादा कधीही जाऊन पवारसाहेबांना सांगायचे असं मला समजलेलं नाही, तुम्ही दोघं जण जायचे आणि त्याच्यातले एक तुम्ही होते सकाळी सकाळी जाणारे शरद पवार साहेबांकडे, 5 वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना की साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब चला बीजेपीत जाऊया, हा 16-16-16 फॉर्म्युला कुठनं आणला आणि पवारसाहेबांच्या तोंडात घातला तुम्ही, तेव्हा जाय ते ठीक आहे, बंद मुठ्ठी लाख की खुल गई तो खाक की, साहेबांना कधीही जातीवादी पक्षांबरोबर जायचं नव्हतं, साहेबांची कधीही इच्छा नव्हती जातीवादी पक्षांबरोबर जाण्याची, आणि म्हणून शेवटी महाराष्ट्राला कळलं की स्वतःचं घर उभं तुटताना बघितलं तरी ते कधीहीच खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी गेले नाहीत, पक्ष टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी असं मुंगळ्यासारखं त्या सत्तेला चिटकून राहावं याच्यासाठी ते तुम्हाला कायम आशेचा किरण दाखवत होते की जाऊया जाऊया जाऊया, आणि तुम्ही त्या सत्तेला चिटकून राहिले होते की कधीतरी आम्ही हे घेऊन बीजेपीमध्ये जाऊ, साहेब आलेच नाही तुम्ही गेला, आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जागा दाखवून दिली, आम्ही काही वेगळा नरेटिव्ह सेट करत नाही, आम्ही काही सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट करत नाही, सोशल मीडिया वाचायला शिका, आणि तुमचे तुम्हाला काय शिव्या घालतात लोक ते बघा जरा सोशल मीडियावर, कशा लोक नाही तर नारळ आमच्यावर फोडताय, नरेटिव्ह आप पक्ष नाही सेट करत, नरेटिव्ह सोशल मीडियावरती जनता सेट करते, ते सगळे काय पेट्रोलर्स नसतात, सोशल मीडियावर लिहिणारे अतिशय व्यक्तिगत पातळीवर आपली मतं असलेली पोरं आणि पोरी लिहित असतात, त्यांना तुम्ही काय पेट्रोलर्स समजता, एवढी खालती आणता त्यांना, त्यांनी नरेटिव्ह ठरवला तो महाराष्ट्राने ठरवला, महाराष्ट्राने जागा दाखवून दिली ना तुम्हाला तुमची, आता तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करा काय काय करायचं ते करा, साहेब तुम्ही जे इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं ना 77 सालचं 1980 सालचं 1984 सालचं 1989 सालचं हे उदाहरणं आम्हाला पण माहिती आहेत, तुम्हाला माहिती आहेत असं समजू नका, 6 सहानुभूतीची लाट किती वेळ टिकते हे आम्हाला माहिती आहे,
1980 साली शरद पवारांचं गव्हर्नमेंट फक्त 3 वर्षाचं होतं, म्हणजे निवडणुका होऊन फार काही दिवस झाले नव्हते महाराष्ट्राचे, आणि महाराष्ट्राची सरकार बरखास्त करण्यात आलं. काँग्रेसला 174 का 180 जागा मिळणार होत्या. सगळा इतिहास सगळ्यांना माहिती असतो, तुम्हालाच माहिती असं काही समजू नका. आणि मी आज व्यक्तिगत बोलतोय, कारण का तुम्ही कायम आयुष्यभर मला व्यक्तिगत टार्गेट केलं, मी तुम्हाला कधीही टार्गेट केलं नव्हतं. तुम्ही आयुष्यभर काही लोकांनी मला व्यक्तिगत टार्गेट केलेलं आहे. काय जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत काय नाही, जयंत पाटील निघाले काँग्रेसमध्ये हे सगळे असे जाण्या येण्याची नाटकं तुमची होती. हे किती खोटारडे, सकाळी 7 वाजता येऊन तुम्ही पवारसाहेबांच्या घरी थांबले आणि अजित पवार तिथनं रवाना झाले, आणि मी नाही त्यातली. आता जाऊ दे, मी काही पुढचं बोलत नाही. तटकरे साहेब, कृपा करून हात जोडून सांगतो, माझ्यावर व्यक्तिगत कधीही घसरत जाऊ नका. तुमच्या पक्षातल्या तुमच्या नंतरच्या पिढीचं काय भांडण चालू आहे, कोणाशी भांडण चालू आहे हे जरा बघा. पक्षामध्ये काय लेवलला चालू आहे हे जरा पक्षामध्ये बघा, आणि मग दुसरीकडे बघा. तेव्हा जयंत पाटलांना काही उत्तरं द्यावी लागली नाहीत. आमचा विजय हा एकोप्याचा विजय आहे, आमचा विजय हा शरद पवारांचा विजय आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्ता जाहीरपणाने बोलतो की साहेब घेतील तो निर्णय, पण साहेबांशी बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगी आहे, आणि जाहीरपणे बोलण्याचं धारिष्ट्य आमच्या अंगात आहे. हे लपून छपून बोलणाऱ्यातले आम्ही नाही, अँटी चंबरमध्ये बसणार आम्ही नाही आहे. अँटी चंबरमध्ये 3-3 महिने बसणार आम्ही नाही आहे. तेव्हा खोपटारडेपणा सोडा दादाच्या नावाने, जे आहे ते खरं आहे. कोणी नरेटिव्ह सेट केला नाही, गद्दारीचा नेरेटिव्ह, काकाचा गळा दाबण्याचा नेरेटिव्ह, 5-5 पद हातात आल्यानंतर सुद्धा साहेबांना सोडण्याचा नेरेटिव्ह हा तुम्ही स्वतःनी सेट करून घेतलात. तो कशामुळे सेट केला ते मला माहिती आहे, ते मी जाहीररित्या बोलणार नाही. पण गद्दारीचा नेरेटिव्ह कोणीही सेट करत नसतं, जनता सेट करते.